जसे त्यांचे पक्षातले नेते माजी आमदार जेल मध्ये बँकेच्या घोटाळ्यामध्ये कर्णाला या रायगड जिल्हा परिषद रायगडच्या बँकेच्या घोटाळ्यामध्ये जेल पाटील आत्मा जाणार तुम्ही काळजी करू नका. पण मी आज सत्य सांगतो, जयंत पाटलाचे शेवटची ओढ चालू आहे. येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये जे पॅनल्स काढणार तुम्ही काळजी करू नका. आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर त्याने अन्याय केलेले आहेत त्याचा हिसाब मी घेणार आहे. तो कधी त्याच्या पेपरवर सांगतो आमदारांना बोलता येत नाही आहे. सभागृहात ये तुला समजेल. एकदा वरच्या सभागृहातला आमदार पेपर त्यांच्यावर काही छपाई करणार आमदार कळाडले काही नाही. एवढं छोटं सभागृह आहे त्याला कोणी विचारत नाही आहे. तिथे कधीतरी माझ्याबरोबर या तू पासपोर्ट घेऊन जातो वेगळ्याचा पेपर असतो सभागृहात. असं ही वस्तुस्थिती आहे. पण अलीकडच्या किंवा जनतेला माहीत नाही आहे त्यांच्याकडे पेपर असल्यामुळे सगळं जे बोलले त्याला लोक खरं आहे असं नाही आहे. तरी सुरुवात आत्ता झाली आहे. वेशीपासून सुरुवात करतो मी. आज जयंत पाटील ज्या संस्थेवरती उभा आहे किंवा ज्या संस्थेचं नाव घेऊन जगतो तीच खालसा करणार आहे. तुम्ही काळजी करा. जसं त्यांचे पक्षातले नेते माजी आमदार जेलमध्ये बँकेच्या घोटाळ्यामध्ये करणार या रायगड जिल्हा परिषद रायगडच्या बँकेच्या घोटाळ्यामध्ये जयंत पाटील आत्मा जाणार तुम्ही काळजी करू नका. माझे सगळे कार्यक्रम केले मी वर्षभर तेच काम केले. मी 1,425 कोटी रुपये कसे बँकेतनं घेतले कोणाच्या नावावर घेतले नियम नाही घेतले कुठल्या देशात वापरले आता ती त्या देशात जायची वेळ आली त्याच्यावर. एक तर निश्चित आहे कर्दन का जन्म आलो लक्षात ठेवा. मला माझा स्वार्थ नाही आहे जसं पप्पाचा स्वार्थ नव्हता. आम्ही लोकांसाठी जगणं पसंत करतो. आणि मी तर सांगितलंय की जेवढं आयुष्य आहे लोकांना समर्पित आहे. मी काय पैसे कमाला लागले आलेले नाही आहे मला असं विचार पण नाही आहे. पण ज्यांनी लोकांना देशोदय लावले त्यांना रस्त्यावर लावतो मी. तुम्ही काळजी करू नका. आणि म्हणून मागच्या निवडणूक हरलो तरी उठून उभा राहिलो पुन्हा लढलो लोकांनी स्वीकारलं ना. सत्तेतला आमदार आहे मी. हे 2-4 महिन्यासाठी सत्तेत जातात परत बॅकवर परत येतात असं नाही आहे. शेवटी सत्तेचा उपयोग हा शेवटच्या जनतेला होतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पंचायतच्या माध्यमातून मी सांगितलं मागच्या ह्याच्यात ही पंचायत दत्तक घेतली आहे मी. सगळ्या कामांनी या जेवढी कामं बाकी आहेत पाण्याचं मी सांगितलं परवा पाण्याची लाईन कुठून कशी आणत होती सरपंच तुमच्या उपस्थितीवर ओपनिंग करा तुम्ही काळजी करू नका. आणि म्हणून जयंत पाटील जेव्हा लोकांमध्ये येऊन सांगतो मी असं केलं नाही आहे मी पोल चोरले नाही आहे असं होत नाही कधी. या सगळ्या टोळ्याच्या चोराच्या टोळीचा सूत्रधार जयंत पाटील आहे. आणि जयंत पाटील जातो चालत नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो मग ती ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ते घेऊन येतो मी त्याला माहित आहे. आणि मग आजचा निकाल हा अलिबाग आणि रायगडच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा निकाल आहे. मग त्या पेपरला बातमी येईल आमदाराची गुंडगिरी अमुक तमुक सगळ्या बातमी येतील राजाकडेचं नाव कधी याचं नाव. पण लोकांच्या अन्यायावर लढणं हे आमचं कामच आहे. मी बरोबर बघितलं की अधिकृत पक्षाचं चिन्ह पक्षाचं म्हणजे जे निवडणूक आयोग चिन्ह आखून दिलं आहे ते पण स्मॉल केलं फेल केलं. तुम्ही हरकत घेतली माझी डीपीसी मीटिंग चालू होती मी सगळं थांबव थोडं मी आलोच आल्यावर काय झालं 2 कल्पनात त्याने मारला विषय संपला. कोणी सांगा राजा असं नाही अरे तुमचा संबंध काय हरकत आमची आहे तू बाहेरचा रस्ता पकडा ना. जयंत पाटील आव्हान दिलं होतं वॉर्ड जे 2 नंबर 1 नंबर आहे ते वेशू मध्ये आणणार. अरे सरकारचा आमदार आहे मी का वेडा थोडी आहे. तर अनेक निवडणुकीमध्ये मी अनेक प्रयोग करत असतो ते मला सुद्धा माहिती आहे. परंतु आजचा विजय हा अलिबाग आणि रायगडच्या इतिहासातला एक सुवर्ण दिवस असं मी निश्चित सांगेन. की ज्या पंचायतीमध्ये जयंत पाटलाचं वास्तव्य आहे तीच पंचायत तुम्ही उलटून लावली आहे. आणि मग शेतकरी भवनमधून
महाराष्ट्राला अक्कल शिकवणारे नेते आज गोधडी कोण घरी झोपले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.